ए नीचे उतर, ए ऊपर नहीं स्टेज पे नहीं बैठने का, किसी ने उतरो नीचे उतरो। समीर मुजम्मिल, मुजम्मिल ये करे कुर्सी क्यों नहीं? या ठिकाणी विजय शेठ खानविलकर यांचं आगमन आहे। एवन क्रिकेट क्लब निजामपूरच्या वतीने हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम खुशामध्ये। दरवर्षी ज्यांचा चांगला सहकार्य असतो आम्हाला, ते विजय खानविलकर यांचं आगमन आहे। एवन क्रिकेट क्लब निजामपूरच्या वतीने हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम खुशामध्ये। काय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देवो सर्व कार्येषु सर्वदा। गणपती बाप्पाला या ठिकाणी अभिवादन करून आणि आईवडिलांच्या चरणी नतमस्तक राहून A1 क्रिकेट क्लब निजामपूर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या मर्यादित षटकांच्या टेनिस क्रिकेट स्पर्धेच्या एक्झिबिशन मॅचमध्ये मी आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय। क्रिकेटचा खेळ अनेक धर्मांना, जातींना, पंथांना एकत्र आणतो। क्रिकेटचा खेळ आपल्यातील भेदाभेदाच्या रेषा पुसून टाकतो। क्रिकेटच्या खेळाने आजवर 1983 विश्वचषकाच्या आठवणीपासून ते अगदी काल परवापर्यंत सुरू झालेल्या भारत इंग्लंड टेस्टपर्यंत अनेक माणसांना अनेक विभागांना एकत्र जोडले। पोलिसांचा खाक्या मैदानात सुरू झालाय। पहिल्या चेंडूवरती या वेळेला आसमान दाखवलं जात आहे। चेंडू सीमारेषा पार, षटकार। एक्झिबिशन सामना सुरू आहे। A1 निजामपूर, A1 क्रिकेट क्लब निजामपूर जे स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत आणि त्यांच्या समवेत माणगाव पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व पोलीस बांधव या ठिकाणी सामना खेळण्यासाठी मैदानात उतरले। पहिला दुसरा चेंडू होता सामन्यातील, वैभव राणे आलेत आणि त्यांनी दुसऱ्या चेंडूवरती सीमारेषेच्या बाहेर चेंडू भिरकावून सुद्धा दिला। A1 क्रिकेट क्लब निजामपूरचं हे तब्बल 27वं वर्ष आहे। A1 क्रिकेट क्लब निजामपूरच्या या 27 वर्षामध्ये त्यांच्या साधारण 7व्या 8व्या वर्षापासून या क्लबला मी सुद्धा ओळखतोय। पालीच्या गबा वडेर हायस्कूल मैदानावरती A1 क्रिकेट क्लब निजामपूरचा तो संघ, त्यांचे पाठीराखे याच्याशी मी सुद्धा अर्थातच साक्षीदार राहिलोय। पण सध्या वैभव यांच्या फलंदाजीचा आनंद घेऊया। चेंडू सीमारेषा पार, वन बाउन, चौकार। अजीम भाई जलगावकर ये आ चुके, उनके साथ में हमारे कैप्टन से आए हुए, साउथ कैप्टन, साउथ अफ्रीका से आए हुए। दादा इनका भी हमें यहाँ पे आना हुआ है। इनका A1 क्रिकेट क्लब निजामपुर की जानिब से इनके हक में खुशियां मजीद, वेलकम सुस्वागतम।
अजीम भाई जलगावकर और उनके साथ में यहाँ पे हमारे शाह साहब के जो बरखुद्दार है ये यहाँ पे पहुँचे हुए हैं। तो A1 क्रिकेट क्लब निजाम हफीज अली ये यहाँ पे आए हुए हैं। तो A1 क्रिकेट क्लब निजामपुर की जानिब से उनके हक में खैर मकदम खुशिया मदीद वेलकम सुस्वागतम। ओळे मैदानाकडे एक्झिबिशन सामना चालू आहे। उद्घाटनीय सामन्यामध्ये माणगाव पोलीस स्टेशनचा स्कोर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पोहोचलाय तो अर्थातच 14 पर्यंत। बिनबाद 14 ही सुरुवात आश्वासदायक म्हणावी लागेल आणि किंबहुना एक्झिबिशनच्या सामन्यामध्ये क्रिकेट खेळाचा आनंद साजरा केला जातोय। पोलीस संघ जेव्हा मैदानामध्ये आहे आपल्याला पोलीस येणार काही अच्छं नाहीये। A1 निजामपूरच्या याच मैदानामध्ये आपण रायगड पोलीस संघाला सुद्धा खेळताना पाहिलेला आहे। A1 निजामपूर संघ सुद्धा रायगड पोलीस संघाच्या विरुद्ध खेळताना मी अनेक मैदानामध्ये पाहिलेला आहे। मग कोलाडच्या मैदानामध्ये असेल, रोह्याच्या मैदानामध्ये असेल, पालीच्या मैदानामध्ये असेल आणि आज जेव्हा आपण उद्घाटनीय सामना खेळतोय किंवा प्रेक्षणीय सामना खेळतोय सर चेक येस या ठिकाणी स्वागत होत आहे। आफ्रिका से आए हुए हमारे हफीज भाई और उनके साथ में अजीम भाई इनका यहाँ पे स्वागत हो रहा है फूल देके। मैं उम्मीद करता हूँ कि ये वो कबूल करेंगे फोटो के चेक सर। आज स्पर्धेचा पहिला दिवस आहे त्यामुळे मान्यवर मंडळी इथे येतच राहणार। A1 क्रिकेट क्लब निजामपूर यांनी सुद्धा तब्बल 27 वर्षांचा हा एक वेगळा प्रवास आपल्याला त्यांचा पाहायला मिळतोय आणि त्याच्यामुळे या प्रवासात त्यांच्याशी सुद्धा अनेक माणसं जोडलेली आहेत। या सर्व माणसांचा यथोचित मानसन्मान आणि स्वागत आपण करणार आहोत। विनय फलंदाजी करत होते मैदानामध्ये, त्यांच्या खात्यामध्ये ही पहिल्या धावेची नोंद झाली। गोलंदाजीला सादिक आलेले आहेत A1 क्रिकेट क्लब निजामपूर संघाकडून। तर A1 क्रिकेट क्लब निजामपूरच्या अर्थातच एकंदर 27 वर्षाच्या वाटचालीमध्ये असणाऱ्या गोष्टींचा उल्लेख सुद्धा आज या मैदानावरती नक्की होणार आहे। अर्थात क्रिकेटच्या प्रवासामध्ये आज जेव्हा स्पर्धेचं उद्घाटन झालं मान्यवरांकडून सुद्धा त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या आणि विशेषतः एक मोठा फटका याच दरम्यान खेळण्याचा प्रयत्न केला जातोय। चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या रिजनमध्ये जोपर्यंत क्षेत्ररक्षकाकडून अडवला जाईल तोपर्यंत फलंदाजांकडे संधी होत्या दोन धावा पूर्ण करण्याची, पण वैभव यांचं कौतुक करावं लागेल कारण बघा पहिल्या षटकामध्ये त्यांनी 14 धावा वसूल केल्या होत्या अगदी सामन्याच्या सुरुवातीच्या, म्हणजे अगदी आपण म्हणतो की व्हेरी फर्स्ट बॉल सुद्धा त्यांनी आक्रमक पद्धतीने भिरकवायचं ठरवलं होतं। दुसऱ्या चेंडूवर त्यांनी षटकारही वसूल केला पहिल्या षटकात, तब्बल 2 षटकार आणि 1 चौकार त्यांच्या वतीने वसूल करण्यात आला, 2 चौकार आणि 1 षटकार वसूल करण्यात आला, 14 धावा तब्बल त्यांनी ठोकल्या होत्या आणि त्यानंतर तेच वैभव आता मैदानामध्ये फलंदाजी करतायत। माणगाव पोलीस स्टेशनमधील अर्थातच या सर्व पोलिसांची धावसंख्येला आकार देण्याचा चांगला प्रयत्न पाहायला मिळतोय आणि त्या प्रयत्नावरती शिक्कामोर्तब सुद्धा होतोय। चेंडू सीमा रेषा पार, आणखीन एक दणदणीत षटकार। Loss in the second over. Cricket is all about fun, cricket is all about entertainment, cricket is all about enthusiasm, cricket is all about entertaining activity, but cricket is all about the fitness and that's it. आज मैदानावरती सदरक्षणाय खलनिग्रहणाय या मूलमंत्राला मैदानावरती थोड्या अंशी जोडत असताना हे सर्व पोलीस बांधव सुद्धा मैदानात खेळाचा आनंद घेत असताना, अर्थात पोलीस म्हटल्यानंतर अलीकडच्या काळामध्ये वाढलेल्या जबाबदाऱ्या किंवा त्याच वेळेला वाढलेले वर्किंग अवर्स, वर्क लाईफ बॅलन्स आणि त्याच वेळेला किंबहुना अनेक साऱ्या गोष्टींचा स्ट्रेस घेत मैदानामध्ये जेव्हा आपण त्याला रिलीज करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा खेळासारखं दुसरं कोणतंही माध्यम नसतं। 2 षटकांचा खेळ संपलाय। A1 क्रिकेट क्लब निजामपूर यांनी अर्थातच त्यांच्या वाट्याला क्षेत्ररक्षण आलं होतं। पोलीस बांधवांनी या ठिकाणी टॉस जिंकला होता, निर्णय घेतला होता फलंदाजी करण्याचा। 2 षटकाच्या समाप्तीनंतर 24 धावा धावफलकावरती लागल्या आहेत। पहिल्या षटकात 14 धावा आल्या होत्या आणि आता दुसऱ्या षटकामध्ये 10 धावा बनवण्यामध्ये ते यशस्वी ठरलेत। बिनबाद 24 चांगली सुरुवात म्हणत आहेत। वेल बिगॅन इज अ हाफ चेक येस। या ठिकाणी एक विशेष ट्रॉफी ठेवलेली आहे, जो आत्ताचा सामना चालू आहे त्या सामन्यामध्ये जो विन होणार आहे त्यांच्यासाठी या ठिकाणी A1 ट्रॉफी ठेवलेली आहे, जो या ठिकाणी आमच्या विनंतीला मान ठेवून पोलीस निरीक्षक आलेले आहेत त्यांची टीम घेऊन। तर A1 त्या मोबदल्यात या ठिकाणी आजच्या आत्ताच्या मॅचला ही ट्रॉफी ठेवलेली आहे सर। विजेत्या संघासाठी ही गोष्ट महत्त्वाची असेल कारण एक्झिबिशन सामन्यामध्ये आपण विजय संपादन करावा जसं पोलीस बांधवांना वाटतंय तसंच आयोजक संघाला सुद्धा वाटतच असावं। चांगला चेंडू म्हणता येईल, गोलंदाजीसाठी अय्यान आलेत
आणि त्यांचा पहिला चेंडू यॉर्कर लाईन. यॉर्कर लाईन गोलंदाजी नेहमीच मैदानामध्ये चर्चेचा विषय राहिलेला आहे, पण पंचांचा इशारा येतो की हा चेंडू सीमापार सुद्धा गेलाय, चौकार असणार आहे. थर्ड ओव्हर लुक ॲट द फिल्डिंग पोझिशन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, बॅकवर्ड पॉईंट, एक कव्हर पॉईंट असा क्षेत्र बिहाइंड द विकेट ऑलमोस्ट या ठिकाणी तैनात केला होता अय्याने, कारण वेगवान गोलंदाजी करतोय. वेगवान गोलंदाजीच्या बाबत नेहमीच अनेक वेळेला आपण चर्चा केलेली आहे. येस सर, तुम्हाला माहितीसाठी सांगतो की आठवीच्या वर्गातला विद्यार्थी आहे हा. गेल्या वर्षी ह्यांनी प्रादार्पण केलेलं आहे ह्याच ग्राउंडवर. क्रिकेट किती मॅच्युअर्ड पद्धतीने अलीकडच्या काळात खेळलं जाताना त्याचं हे उत्तम उदाहरण असावं. अय्यान म्हणजे ज्याचं अजूनही वोटिंग कार्ड व्हायला आणखीन काही वर्षांचा कालावधी लागेल, तोच आज मैदानामध्ये एक उत्तम गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करत होता. आपण नो बॉल फेकतोय, चेंडूवर सीमारेषेच्या बाहेर फटका सुद्धा पाहायला मिळतोय. आणखीन एक दणदणीत षटकार. सहा टोटल सात धावाने अर्थातच धावसंख्या वाढणार आहे. धावसंख्या पोहोचले 35 फॉर नो लॉस इन अ थर्ड ओव्हर. अय्यान गोलंदाजी करत होते, कौतुक अय्यांचं आपण करतच होतो. अशा वेळेला त्याच्याकडून एक खराब चेंडू पाहायला मिळाला, फ्री हिट मिळाली. मला एका गोष्टीचं कौतुक वाटतं, आज माणगाव पोलीस स्टेशनात देतील हे सर्व पोलीस जेव्हा मैदानात मॅच खेळतात, आणि विशेषतः वैभव अगदी आज आपण पाहतोय ना की प्रोफेशनल क्रिकेटर असल्याप्रमाणे मैदानात त्यांच्याकडून खेळ सुरू आहे. फ्री हिट होता, या कारणाने अर्थातच दोन्ही फलंदाजांना माहिती होतं की चान्स घेणं गरजेचं होतं. एकेरी धावांना धावसंख्या वाढले, 36 पोहोचले. चार षटकांचा हा सामना आहे, एक्झिबिशन सामना असल्याकारणाने चार षटकांचा सामना आपण केलेला आहे. तिसरं षटक मैदानामध्ये चालू आहे. अय्यान गोलंदाजी करत आहेत, 36 ऑन अ बोर्ड. पण आज कौतुक होईल वैभव यांचं. अलीकडच्या काळामध्ये जेव्हा आपण उल्लेख करत होतो की पोलीस बांधवांवरचं स्ट्रेस वाढलेलं आहे, आणि मग अशा वेळेला वर्किंग अवर्स ऑर वर्क लाईफ बॅलन्स याच्याबाबत अनेक वेळेला चर्चासत्र आयोजित केले जातात, किंवा त्याच वेळेला ड्युटी ॲडजस्ट करण्याच्या काही ऑर्डर्स पास ऑन केल्या जातात, तेव्हा मग खेळाचा आनंद हा एक मनपूर्व घटक असतो, आणि त्याचा आज आनंद या ठिकाणी सेलिब्रेट केला जातोय. आता विनय यांच्या बॅटमधून सुद्धा चेंडू सीमा पार, दणदणीत षटकार. निजामपूरचे काही जुने खेळाडू असतील तर त्यांना तो पालीचा सामना आठवत असावा, की एक सामना रायगड पोलीस विरुद्ध एव्हन निजामपूर झाला होता. होय होय सर, बरोबर आहे ना? बरोबर आहे. आणि त्या सामन्यामध्ये पहिल्या दोन षटकांमध्ये चार विकेट एव्हन निजामपूर संघाने घेतल्या, आणि त्याच्यानंतर ऋषिकेश साखरकर नावाचा एक बॅट्समन मैदानात आला, आणि त्याने मग एव्हन निजामपूर संघाच्या गोलंदाजीवरती धो धो आक्रमक फलंदाजी केली होती, जशी आता या पोलीस बांधवांकडून बॅटिंग सुरू आहे. तर आठवणी चांगल्याही आहेत, आणि आठवणींमध्ये थोडस रममान होण्याचा प्रयत्न आजच्या दिवशी सुरू असेल. या सहा धावाने धावसंख्या वाढली, 48 ऑन बोर्ड. एव्हन निजामपूर संघाचे नव्या खेळाडूंना तयार करण्याची कामगिरी आता या सर्व जुन्या खेळाडूंवरती आहे, पण अलीकडच्या काळामध्ये थोड्या अंशी कानामध्ये इयरफोन असल्याकारणाने नवीन पोरं काही ऐकत नाही असं आपण म्हणतो. मोठा फटका आणखीन एक पाहायला मिळतोय, हाही चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाणार, दणदणीत लागोपाठ तिसरा षटकार. असलेला नेम मी सांगू इच्छितो की बाहेरचा फिल्डर कोणी आतमध्ये जात नाही, आमचे व्हॉलेंटियर असतात ते जात असतात. एक इथला पारंपरिक चालू आहे, हा रूल्स आहे इथला, की कोणी किती मोठे संघ असला आणि किती असला तरी सुद्धा आमच्या ग्राउंडमध्ये बाहेरून जाणाऱ्याला एंट्री नसते. हा सातत्याने आमचा नेम आहे, आत्ता ह्या वर्षाचाच नाही आहे तर भरपूर वर्षापासून जेव्हापासून टुर्नामेंट चालू आहेत
तेव्हापासूनचा हा रूल्स आहे की बाहेरचा कोणी फिल्डर किंवा खेळाडू आतमध्ये जात नाही. दुसरी एक सूचना आहे की सालाबाद प्रमाणे एवन क्रिकेट क्लब निजामपूर्णी यांनी आयोजित केलेला क्रिकेटचे सामने आहेत, परंतु यावर्षी आंतरगाव हा गट एक या ठिकाणी समावेश झालेला आहे. तर त्याच्यामध्ये एक टीप टाकलेली होती की आंतरगावच्या कुठल्याही फिल्डरला निजामपूर विभागातील आयकॉन म्हणून खेळता येणार नाही, म्हणून तो रोल या ठिकाणी मागे घेतलेला आहे. ह्याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे, अन्यथा कुणी ऑब्जेक्शन घेता उपयोग नाही आहे. सर चेक. मैनुद्दीन आलेत गोलंदाजीला, कव्हरला कोणताही क्षेत्र रक्षक तैनात नव्हता. हा चेंडू देखील सीमारेषेच्या बाहेर जाणार आहे. टू बाउन्स, वेलकम फो. डीजे मास्टर 58 ऑन अ बोर्ड आणि या 58 धावांमध्ये वैभव खेळत आहेत. 15 चेंडूंमध्ये 38 धावांवरती 24 लाईव्ह इव्हेंट्स अर्थातच या स्पर्धेचे ब्रॉडकास्ट टेलिकास्टिंगचं काम करत आहेत. त्यांची संपूर्ण टीम या ठिकाणी सज्ज झालेत आणि मला कळवत आहेत 58 जवळजवळ 38 धावा आज आपल्याला वैभव यांच्या बॅटमधून आलेल्या पाहायला मिळत आहेत. आणि जेव्हा गोलंदाजी करायला शेवटच्या षटकामध्ये नवीन गोलंदाज आले त्यावेळेला धावा अधिक वाढवण्याच्या प्रयत्नामध्ये पहिला फलंदाज बाद होतोय. वैभव बाद होऊन परतणार पावलांमध्ये. सालाबाद प्रमाणे एवन क्रिकेट क्लब निजामपूरच्या वतीने आयोजित केलेला सामन्याचा पहिला दिवस आहे. जे मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत, जे प्रेक्षक रसिक आहेत, या सर्वांचे एवन क्रिकेट क्लब निजामपूरच्या वतीने हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम, खुशामदीत. चेक सर. येस, नवीन फलंदाज. फलंदाज नाव कळलेलं नाही आमच्यापर्यंत. निवास. निवास आलेत नवीन फलंदाज मैदानामध्ये. शेवटचे काही चेंडू येणं बाकी असताना सफलकावरती आपण नजर टाकली तर आतापर्यंत 59 ऑन अ बोर्ड, 59 फॉर लॉस ऑफ वन विकेट इन अ लास्ट ओव्हर. 4 षटकांचा सामना आहे आणि त्याच्यामुळे पण कौतुक करावं लागेल. आता जेव्हा गोलंदाजीसाठी मैनू ज्या वेळेला गोलंदाजीसाठी आल्यात, मैनूने अर्थातच हा चेंडू थोड्या अंशी का होईना टप्पा घेतल्यानंतर इतका स्लोअर वन आला होता की फलंदाज निवास यांना सुद्धा त्या गतीवरती बीट व्हावं लागलं आणि अर्थात स्लोअर वन वरती बीट व्हावं लागलंय. पुढचा चेंडू चांगला चेंडू म्हणता येईल, कौतुक करावं लागेल. त्रिफळा उद्ध्वस्त करतोय निवास यांचा. मैनू कुठं होते हे विचारावं लागेल जेव्हा धावफलकावरती दुसरा गडी बाद होतोय. 59 फॉर लॉस ऑफ 2 विकेट. डीजे दिगंबर आणि त्यांच्याबरोबर आलेले सहकारी यांचा या ठिकाणी आगमन आहे. एवन क्रिकेट क्लब निजामपूरच्या वतीने हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम, खुशामदीत. आणखीन एक फलंदाज मैनू यांच्या गोलंदाजीवरती बाद होऊन परतणार आहेत पावलांमध्ये. 59 फॉर लॉस ऑफ 3 विकेट. आणि नंतरचा सामना जो होणार आहे याच्यानंतरचा आजच्या टुर्नामेंटचा पहिला सामना तासगाव वर्सेस सनसवाडी. तर दोन्ही कॅप्टनना विनंती आहे की त्यांनी टॉससाठी यायचं आहे. आपण दोन्ही कॅप्टनना विनंती आहे
की त्यांनी टॉससाठी यायचं आहे. सणसवाडी आणि तासगाव यांचे कॅप्टन, दोन्ही कॅप्टन या ठिकाणी टॉससाठी यायचं आहे. आपण लवकरात लवकर जरा सहकार्य करायचं आहे. हा, या ठिकाणी एकनाथजी कुर्मे यांचा सातत्याने या ठिकाणी आम्हाला 27 वर्षे लाभले, साथ लाभलेला आहे. त्यांचा आगमन आहे या ठिकाणी. एवन क्रिकेट क्लब निजामपूरच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम खुशामधीत. एकनाथजी कुर्मे गेले कित्येक वर्ष या ठिकाणी आम्हाला एवनला सहकार्य करतात. त्यांचा या ठिकाणी आगमन आहे. एवन क्रिकेट क्लब निजामपूरच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम खुशामधीत. बघा, एक्झिबिशन सामना आहे आणि एक्झिबिशन सामन्यामध्ये खेळाचा आनंद लुटला जातो, पण जेव्हा आपण मैदानामध्ये जातो तेव्हा खेळाशी सिरियसनेस असावा असं नेहमी म्हटलं जातं. आज जेव्हा मैदानामध्ये पोलीस बांधव मैदानात उतरलेले आहेत, 58-59 धावा त्यांनी उभारल्या, 59 धावा उभारल्या, 60 धावांचं आव्हान ठेवून मैदानामध्ये आता उतरणार आहे आयोजक संघ A1 क्रिकेट क्लब निजामपूर. जेव्हा तब्बल 27 वर्षांच्या या प्रवासामध्ये त्याने अनेक सहकारी जोडलेले पाहायला मिळाले, विशेषतः A1 क्रिकेट क्लब निजामपूर संघाचा एक दबदबा राहिलेला आहे, एक दरारा राहिलेला आहे की स्पर्धा रायगड जिल्ह्यातील वेगवेगळ्या विभागात असेल, महाडमध्ये असेल, म्हसळामध्ये असेल, श्रीवर्धनमध्ये असेल, किंवा तिकडे पाली सुधागडमध्ये असेल, रोहा तालुकामध्ये असेल, अलिबागच्या मैदानावरती असेल. या ठिकाणी प्रथमच आमच्याकडे पुन्हा एकदा मध्यंतरी काही कालावधीसाठी ही प्रथा बंद झाली होती, परंतु ह्यावर्षी आमचा असोसिएशन जो आहे आंतरविभाग निजामपूर यांचा एक गट लाभलेला आहे आम्हाला. आम्ही अंतरगावचा आभारी आहोत की त्यांनी आम्हाला या ठिकाणी गट दिलेला आहे. त्यांनी आम्हाला 7 टीमी दिलेल्या आहेत. A1 पकडून अशा 8 टीमी आहेत. तर सणसवाडीचे कॅप्टन आणि तासगावचे कॅप्टन यांचा या ठिकाणी टॉससाठी आलेले आहेत ते. तर सर्वप्रथम तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि A1 क्रिकेट क्लब निजामपूरच्या वतीने आपल्या दोन्ही टीमचे आणि अंतरगावच्या सर्व टीमचे A1 क्रिकेट क्लब निजामपूरच्या वतीने हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम खुशामधीत. संजय पवार यांचा आगमन आहे या ठिकाणी. A1 क्रिकेट क्लब निजामपूरच्या वतीने हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम खुशामधीत. मी गायकवाड साहेबांना विनंती करतो की त्यांनी 2 मिनिटांसाठी यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी आजच्या पहिल्या सामन्याचा आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस करायचा आहे. प्लीज सर, आमचं भाग्य आहे की आपण या ठिकाणी आम्हाला लाभलेला आहोत आणि खेळाडूच्या रूपमध्ये लाभलेला आहोत. हा पण आमचा त्याच्यातला दुगणा भाग्य आहे तुम्हाला सांगतो. सर, या पहिल्या मॅचचा पहिला टॉस होत आहे. सर प्लीज जरा कव्हर. या ठिकाणी मी निमंत्रित केलेला आहे गायकवाड साहेबांना आणि दोन्ही कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत. तर तिघांनाही शुभेच्छा. आजचा पहिला सामना, पहिल्या सामन्याचा पहिला टॉस या ठिकाणी होत आहे. 5 षटकांचा सामना राहील. सन्माननीय गायकवाड साहेब, माणगाव पोलीस स्टेशनचे सन्माननीय PI गायकवाड साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल होतोय. पोलीस बांधवांना विनंती आहे की आपला रिप्रेझेंटेटिव्ह समालोचन कक्षात पाठवा, अदरवाईज बॉलरची नावं आमच्यापर्यंत पोहोचवा. अक्षय, तिथे गायकवाड साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल झालाय. धन्यवाद साहेब, आमच्या विनंतीला आपण मान देऊन आलात आणि या ठिकाणी पहिल्याच मॅचचा पहिला टॉस आपल्या हस्ते शुभ हस्ते झालेला आहे. तर आपला खूप खूप आभारी आहे मंडळ की आपण आमच्या विनंतीला मान दिलेला आहे. या ठिकाणी पहिला सामन्याचा पहिला टॉस झालेला आहे. तो टॉस तासगाव विन झालेला आहे. तासगाव संघ विन झालेला आहे. तर दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. पहिला सामना होणार आहे अंतरगाव गटातील. पहिला चेंडू अक्षय यांचा या वेळेला मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये अक्षय यांच्याच हातामध्ये चेंडू सुपूर्द केला जातोय. माजीद बाद होऊन परतणार पावलांमध्ये. जेव्हा धावफलकावरती एकही धाव आलेली नाहीये.
व्यवसाय निमित्त काही वेळेला आपल्याला बाहेर राहावं लागतं, पण तरी सुद्धा आपण क्रिकेट खेळाचा आनंद घेतो. सादिक हे सुद्धा दुबई शारजामध्ये ज्या वेळेला स्पर्धा आयोजित केली होती त्याही वेळेला त्यांनी उत्कृष्ट खेळ तिथे दाखवलेला आहे. उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज या दोन्ही आघाड्यांवरती सादिक खेळलेत. तेच सादिक आज मैदानात मॅचसाठी आलेत. सादिक यांच्यासाठी अक्षय यांचा अप्रतिम चेंडू आणि फलंदाज बाद असल्याचा निर्वाणीचा इशारा पंचांकडून आलाय. दुसरी विकेट मिळते अक्षय यांना. फलंदाज बाद. आपल्याला पाहायला मिळतोय कारण आज मैदानामध्ये जेव्हा गायकवाड साहेबांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण संघ मैदानात उतरलेला आहे तेव्हा त्यांना प्रत्येकाला माहिती आहे की आज आपल्याला चांगला परफॉर्मन्स खेळाच्या मैदानात सुद्धा द्यायचा आहे. सुट्टी ऍडजस्ट करायची म्हटली की खेळाचं नाव ठेवून आपण सुट्टी घेत असतो, पण अशा वेळेला मग आज मैदानामध्ये उत्तम खेळ आपल्या वरिष्ठांच्या समोर झाला की आपल्यालाही बरं वाटत असतं. आणि तशा प्रकारचा खेळ अक्षय आणि त्यांच्या माध्यमातून होतोय. जेव्हा दुसऱ्या लागोपाठच्या फलंदाजाला त्यांनी बाद केलंय. नवीन बॅट्समन सौ झालेले आहेत त्यांच्यासाठी पारितोषिक आहे, पण हॅट्रिक हॅट्रिकच्या उंबरट्यावरती अक्षय होते, त्याच्यावरती आपण कॉन्सन्ट्रेट करत होतो. सौदला जे बक्षीस आहे त्याच्यावरती येऊ मित्रांनो आपण. सौद याने जर षटकार लगावला तर त्याच्यासाठी राहिला परदेशी यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. अक्षय सौद परदेशी यांच्या प्रत्येक षटकाराला 100 रुपयांचं पारितोषिक असेल. जिकरा जफर परदेशी यांच्याकडून हे पारितोषिक असेल. बोलूया तिकडे मैदानामध्ये जिथे अक्षय यांच्याकडून वाईट आलेला पाहायला मिळाला. धाव फलकावरती एका धावेची भर पडले. 2 falls of 2 wickets इन अ फर्स्ट ओव्हर. 62 wins आहे. 60 धावांचं मैदानामध्ये आव्हान पार करायचं आहे. मला तो सामना आठवतोय, 60 धावांचं आव्हान नव्हतं तिथे. यावेळेला मोठा फटका खेळला जातोय. बॅक टू द बॉलर खेळलाय. चेंडू लॉंग ऑन, सीमारेषेच्या बाहेर ट्रॅव्हल होणार आहे. यस इट इज, इट्स अ वेलकम फो फॉर अ बॅट्समन. जामपूरला 5 ओव्हरला 80 रन चेस करायच्या होत्या आणि A1 क्रिकेट क्लब निजामपूरने केल्या होत्या. येस, केल्या होत्या. मी स्वतः सामना पाहिला होता आणि ज्यांनी कोणी तो सामन्यामध्ये तिथे उपस्थित असतील त्यांना माहिती असेल महेंद्र म्हात्रे त्यावेळेला 58 नॉट आउट खेळला होता ज्यावेळेला रायगड जिल्ह्यातील तो प्लेअर A1 निजामपूरमध्ये होता. वॉट अ शॉट अरबाजच्या बॅटमधून निघालेला. आणखीन एक घणाघाती षटकार. डी जे Twelve falls of 2 wickets. अरबाजच्या यांच्या बॅटमधून चांगली अर्थातच बॅटिंग तर पाहायला मिळते, पण त्याच वेळेला समोरच्या गोलंदाजांचा कॉन्फिडन्स लूज केला जातोय. जोरात टाकला होता यावेळेला. मिड ऑफला क्षेत्ररक्षक तैनात आहे. जोपर्यंत ते अडवतील धाव घेण्याची कोणतीही संधी नाही आहे फलंदाजांकडे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 12 falls of 2 wickets आफ्टर फर्स्ट ओव्हर जेव्हा सामना जिंकण्यासाठी 60 धावा चेस करायचे आहेत. बघा, मी ज्या उदाहरणापर्यंत पोहोचलो होतो किंवा ते देण्याचा प्रयत्न तुम्हाला केला की त्या प्रकारचं मला वाटतं ना की जिगरबाज वृत्ती तुम्हाला मैदानामध्ये द्यावी लागतं. इव्हन क्रिकेट क्लब निजामपूरने असे अनेक सामने जिंकलेले आहेत. आज सामना जरी एक्झिबिशन असला, पोलीस बांधवांच्या विरुद्ध खेळत असला, अक्षय यांचं कौतुकसुद्धा झालं. त्यांनी सुरुवातीच्या 2 चेंडूंवरती 2 विकेटसुद्धा प्राप्त केल्या. जेव्हा चांगल्या फलंदाजांना तुम्ही माघारी पाठवता तुमच्याकडे एक कॉन्फिडन्स मिळतो, पण आज अरबाजने तो कॉन्फिडन्स मैदानात आणलाय. आणि A1 क्रिकेट क्लब निजामपूरला ज्या धावा बनवायच्या आहेत त्या बनवण्यासाठी मी कटिबद्ध आहे हे उदाहरण सुद्धा पेश केलंय. हॅलो, खूप आनंदाची गोष्ट आहे मित्र की अंतरगाव असोसिएशनचे अध्यक्ष माननीय श्री माझे परम मित्र ज्या क्रिकेटमधून आमच्या दोघांची सुरुवात झाली असे सालवी साहेब आणि त्याचबरोबर त्यांचे सहकारी सेक्रेटरी आहेत, खजिनदार आहेत, संतोषजी आहेत, दुसरे संतोषजी आहेत, त्याचबरोबर मध्ये दुसरे सालवी आहेत. तर A1 क्रिकेट क्लब निजामपूरच्या वतीने आपला हार्दिक स्वागत सुस्वागतम वेलकम. या ठिकाणी त्याचबरोबर रॉयलचे
प्रवीण गोरे आणि आज ज्यांचा मान सन्मान होणार आहे ते इश्तियाकजी लोखंडे यांचाही आगमन आहे. ए1 क्रिकेट क्लब निजामपूरच्या वतीने हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम खुशामदीत. आलेल्या सर्व मान्यवरांचे ए1 क्रिकेट क्लब निजामपूरच्या वतीने हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम खुशामदीत. सर, ए1 क्रिकेट क्लब निजामपूरच्या वरती असणारं प्रेम अनेकांचं आहे आणि गेल्या 27 वर्षामध्ये जसं राजकीय क्षेत्रातील असतील, सामाजिक क्षेत्रातील असतील, शैक्षणिक क्षेत्रातील असतील, क्रीडा क्षेत्रातील असतील, ही सर्व मंडळी ज्या ज्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम केलेलं आहे, पण तोपर्यंत उल्लेखनीय फटका बघून घ्या. चेंडू सीमारेषेच्या बाहेर दणदणीत षटकार. खैरो मकदम खुशामदीद वेलकम सुस्वागतम. अरबाज, इतनी बेहतरीन बल्लेबाजी अरबाज के द्वारा जारी है. उनके हैंड आई कोऑर्डिनेशन के साथ उनके बल्ले की ताकत भी यहां पर नजर आती हुई, लेकिन इस बार आउट होकर वापस लौटेंगे पावलन में. तीसरा झटका ए1 क्रिकेट. साबळे गोलंदाजी करतात आणि आले आले आपण पाहतो एक चांगला फटका खेळला जातोय. कव्हर्समध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूला बाहेर ढकल देईल तोपर्यंत फलंदाजाने एक धाव पुढे केली होती. चेंडू सीमा पार कसा गेला तोही आपण पाहतो. हसन नवीन फलंदाज मैदानामध्ये आलेत आणि हसनना मैदानामध्ये बऱ्याच धावा पार करायच्या आहेत. 60 उत्तर देताना आतापर्यंत 23 ऑन अ बोर्ड आहेत. चांगला फटका पाहायला मिळतोय. हसन यांच्या बॅटिंग बघितल्यानंतर मला आमच्या नागोटण्याच्या नवाजखानची आठवण येते. म्हणजे थोड्या अंशी कंट्रोलवाले स्ट्रोक खेळायचे, पण ते कंट्रोलवाले स्ट्रोकमध्ये ताकद असते, नजाकत असते. हसन ती नजाकत आणि ताकद मैदानामध्ये दाखवत आहेत. ज्या वेळेला 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर 24 ऑन अ बोर्ड, 24 रन स्कोरबोर्ड पर. मित्रांनो, पुन्हा एकदा मी सांगतो की या ठिकाणी अंतरगाव कमिटीचे सर्व पदाधिकारी आलेले आहेत. खूप धन्यवाद आहे ए1 क्रिकेट क्लब की जे आमच्या निमंत्रणाला मान देऊन मुंबईवरून या ठिकाणी आलेले आहेत. मुंबई आणि निजामपूर याच्यातला अंतर जवळजवळ 200 किलोमीटरचा अंतर आहे. बोरिवलीवरनं ही लोक येत असतात, तर आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आलेले आहेत. तर ए1 क्रिकेट क्लब निजामपूरच्या वतीने हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम खुशामदीत. सोहन कांबळे गोलंदाजीला आले आणि काय क्षेत्ररक्षण झालंय. कारण काय झेल टिपलाय त्याने. गोलंदाजी करत असताना गोलंदाजाला साथ हवी असते क्षेत्ररक्षकांची आणि त्याच्या जोरावरती सामने जिंकता येतात. इथे मात्र ए1 क्रिकेट क्लब निजामपूरच्या खात्यामध्ये काही धावा जोडल्या जाणार आहेत. चेंडू ट्रॅव्हल होतोय बॅकवर्ड पॉईंटला आणि डीप बॅकवर्ड पॉईंटला क्षेत्ररक्षण जोपर्यंत होईल 2 धावा पळून पूर्ण केल्या जातात. या 2 धावाने धावसंख्या वाढले, धावसंख्या 26 पर्यंत पोहोचलंय. सामना जिंकण्यासाठी अंतर बरंच पार करायचं आहे, 60 धावांचं अंतर. आणि एक्झिबिशन सामना जरी असला तरी पोलीस बांधवांचं कौतुक करावं लागेल. स्ट्रेस रिलीज थिअरी ही अलीकडच्या काळामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून असते आणि त्याच्यासाठी पहिला मुद्दा खेळाचा असतो. येस, हॅलो.
हॅलो शबीर भाई आलेत फलंदाजीला, त्यांच्या प्रत्येक षटकाराला 1000 रुपयांचं पारितोषिक असेल राहिला परदेशी यांच्याकडून. आणि शबीर भाई यांनी आल्या आल्या चौकार वसूल केलेला आहे. ते म्हणत असतील 1000 नाही पण 500 तरी द्यायला हवेत. बोर्ड 60 धावा चेस करत असताना, सो वी ऑलरेडी टॉक अबाउट टू बी द स्ट्रेस रिलीज थेरी बाय एंटायर पोलीस टीम. आणि आज मैदानामध्ये ते पाहायला मिळालेलं आहे की जेव्हा तुम्ही खेळाच्या मैदानामध्ये जाता तेव्हा तुमचं कौशल्य मैदानात दाखवा, त्याच वेळेला तुमचं ॲथलेटिझम मैदानामध्ये दाखवा. अलीकडच्या काळामध्ये फिटनेस लेवल चांगली असावी यासाठी सुद्धा त्यांच्या करिक्युलममध्ये बदल केलेला पाहायला मिळतो. वर्क लाईफ बॅलन्समध्ये थोड्या अंशी या गोष्टी ॲड केल्या गेलेल्या पाहायला मिळाल्यात. आणि त्या पोलीस बांधव या ठिकाणी मैदानामध्ये दाखवताना गायकवाड साहेब आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं या ठिकाणी कौतुक होईल, कारण 3 षटकांच्या खेळात अद्यापर्यंत 30 धावा त्यांनी दिल्यात. मित्राओ या ठिकाणी रॉयलचे प्रवीण जे माझे मित्र आहेत माझ्या सोबत सातत्याने खो खो खेळलेले आहेत. खूप वर्ष सातत्याने आम्ही खो खो खेळलेले आहोत आणि माझ्या कॅप्टनच्या अंडरला यांनी मला चांगली साथ दिली होती शालेय जीवनामध्ये. त्यांचं या ठिकाणी योगदान आलेलं आहे. ते आमच्या निमंत्रणाला मान देऊन या ठिकाणी उपस्थिती नोंदवलेली आहे त्यांनी. तर त्यांचं एवन क्रिकेट क्लब निजामपूरच्या वतीने हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम, खुशामदीद. त्याचबरोबर या ठिकाणी बालू दबडेसुद्धा आहेत, एकनाथ शिंदे, एकनाथ कुर्मे आहेत, इस्ताकभाई लोखंडे आहेत, यांचाही एवन क्रिकेट क्लब निजामपूरच्या वतीने हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम, खुशामदीद. शेख हॅलो शबीर भाई यांच्यासाठी पारितोषिक होतं. शबीर भाई यांनी षटकार मारो किंवा चौकार मारो अथर्व साबळे यांच्याकडून 100 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. शबीर भाई यांच्यासाठी हे पारितोषिक आहे. बघा आपण जेव्हा खेळाच्या मैदानात असतो, सॉरी अथर्व साडवीलकर यांच्याकडून हे पारितोषिक आहे शबीर भाई यांच्यासाठी. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. पुन्हा एकदा युवराज त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ते काही झेल सोडणार नाही. आणखीन एक फलंदाज बाधून परतणार पॅव्हिलियनमध्ये. एवन क्रिकेट क्लब निजामपूर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या 24 संघांच्या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये ज्याचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 1,50,000 आणि भव्य दिव्य असा चषक आहे. द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांक याच्यासाठी सुद्धा आकर्षक पारितोषिक आहेत. 24 संघांचा जो लॉट्स आहे तोही आपल्या समोर आहे. आंतरगावचा उल्लेख मगासपासून होतोय आणि त्यानिमित्तानं 8 संघ आपल्याला आज या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळणार आहेत. पण आपण कॉन्सन्ट्रेट झालो इथे पहिल्या उद्घाटनीय सामन्याकडे. अर्थात उद्घाटनीय सामना हा प्रेक्षणीय सामना आहे, एक्झिबिशन मॅच आहे. एक्झिबिशन मॅचमध्ये मोस्टली मैनू यांनी सुद्धा जर चौकार षटकार लगावला तर त्यांच्यासाठी सुद्धा अथर्व यांच्याकडून पारितोषिक असणार आहे. मगाशी मैनू यांनी गोलंदाजी उत्तम केली होती, पंचांकडून इशारा आला याच दरम्यान वाईड असणार चेंडू, अवांतरच्या स्वरूपात धाव येणार जरूर. पण आज 60 धावाला उत्तर देताना एवन क्रिकेट क्लब निजामपूर यांची धावसंख्या मात्र तेवढा आकार घेऊ शकले नाही. सुरुवातीच्या फलंदाजांनी धावा जमवायला हव्या होत्या पण पहिल्या षटकात पण 12 आल्या, दुसऱ्या षटकात पण 12 आल्या, तिसऱ्या षटकात धावा एकदमच कमी आलेल्या पाहायला मिळाल्या. मैनू मैदानामध्ये खेळतात पण अशा वेळेला शेवटच्या षटकामध्ये मात्र अधिक धावा वाईड स्वरूपात किंवा एक्स्ट्राच्या स्वरूपात येत आहेत. 36 धावा धावफलकावरती लागलेत. अजून सामना जिंकण्यासाठी तब्बल 24 धावा पूर्ण करायच्या आहेत. फार मोठं अंतर आहे. हे अंतर पार करणं इतकं सोपं नाही आहे. एवन क्रिकेट क्लब निजामपूरला सुद्धा माहिती आहे की सामना आपल्या हातून निसटलेला आहे. पण आज पोलीस बांधवांचं कौतुक होईल. मैनू यावेळेला मोठा फटका जरूर खेळतात परंतु कव्हरला क्षेत्र रक्षक होता आणि पोलिसांनी एकदा फिल्डिंग लावली की मग नक्की आपण त्यांच्या जाळ्यात अडकणार एवढं मात्र नक्की असतं. आणखीन एक फलंदाज बाद. विनायक गोलंदाजी करतायत. आपल्या षटकातील मला वाटतं काही चेंडू त्यांचे येणं बाकी असतील पण या षटकामध्ये आणखीन एका दुसरी विकेट आपल्या नावावरती असावी हा प्रयत्न विनायक यांचा आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू ट्रॅव्हल होतोय जरूर थर्डमॅन सीमारेषेवरती. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवरती पोहोचतील 2 धावा यामध्ये टॅलीमध्ये ॲड जरूर झाल्यात.
पण या एकेरी दुहेरी धावाने जसं आपण म्हणतो की थेंबे थेंबे तळे साचे, पण प्रत्येक वेळेला काही या वाक्याचा अर्थ अर्थातच लागू होतो असं नाही. कारण मणी सुद्धा जरी खऱ्या असल्या तरी त्या कोणत्या जागी वापराव्या हे सुद्धा तेवढंच महत्वाचं. आता इथे मात्र चौकार आणि षटकारांनीच सामना जिंकण्याची आशा निर्माण झाली होती हे आपण पाहिलं होतं. आणि शेवटच्या षटकात तब्बल 30 धावा बनवायच्या होत्या. त्या धावा पूर्ण करताना मात्र एव्हर क्रिकेट क्लब निजामपूर संघ पूर्णपणे गडबडलेला पाहायला मिळाला. पण आज कौतुक होईल पोलीस बांधवांच्या संपूर्ण ॲथलेटिझमचं, त्यांच्या टीमवर्कचं, त्यांच्या युनिटीचं, आणि त्याच जोरावरती ही एक्झिबिशन सामना जिंकतात. गायकवाड साहेब आणि त्यांच्या संपूर्ण सहकाऱ्यांचं मनपूर्वक अभिनंदन. माणगाव पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व पोलीस बांधवांचं या ठिकाणी मनपूर्वक कौतुक. बोलूया डीजे मास्टरकडे जेव्हा विजयाचा आनंद साजरा केला जाईल या गाण्यासोबत. या ठिकाणी अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. माणगाव पोलीस निरीक्षक क्षेत्रातील सर्व पोलिसांनी या ठिकाणी हा सामना जिंकलेला आहे. हा सामना खूप महत्त्वाचा होता त्यांच्यासाठी, कारण कित्येक दिवस या आमच्या विनंतीला त्यांनी मान दिलेला आहे. आम्ही तुंतुने साहेबांना रिक्वेस्ट केली होती की साहेब आपल्या पूर्ण पोलीस स्टाफ येऊन जर आमच्या ग्राउंडवर जर खेळला तर आमचं भाग्य असेल, आणि तोच या ठिकाणी लाभलेला आहे आम्हाला. त्यांनी येऊन आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवलेली आहे. तर एव्हन क्रिकेट क्लब निजामपूर आपला ऋणी आहे, आपला धन्यवाद देतो सर्वांना, आणि खूप खूप शुभेच्छा की आपण हा सामना जिंकलेला आहे. आहे साहेब, थांब ना, ट्रॉफी देतो ना, ट्रॉफी देतो, ट्रॉफी देतो प्लीज. अध्यक्षांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी ट्रॉफी द्यायची आहे. शबीर भाई या ठिकाणी आता जो सामना झालेला आहे, हा तर त्या सामन्यासाठी एव्हननी ट्रॉफी ठेवली होती. आणि या ठिकाणी मी आंतरगावचे अध्यक्ष माननीय श्री जयजी रणपी साळी साहेब यांना विनंती करीन, आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी त्या ठिकाणी जायचं आहे. आणि शुभ हस्ते आपल्या ट्रॉफी द्यायची आहे. या पोलिसांनी जो सामना या ठिकाणी जिंकलेला आहे त्यांना ट्रॉफीचं चिन्ह देऊन सहकार्य करायचं आहे. जरा लोकांनी टाळ्या वाजवायच्या आहेत, कारण हे पेशानी पोलीस आहेत. बघा काय यांच्यामध्ये उत्साह येतो. प्रेरणा घेण्यासारखी गोष्ट आहे की काय उत्साह होता त्यांच्यामध्ये, कशा पद्धतीने त्यांनी लढत दाखवली. अंतरगावचे अध्यक्ष मान्य श्री जयजी साळवी यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी ट्रॉफी देण्यात येते. मी विनंती करेन अंतरगावच्या कमिटीच्या सर्व मेंबरना, त्यांनी पण वर जायचं आहे. सचिनजी आणि सचिनजी रणपिसे, संतोष कदम यांना विनंती असेल, तुम्ही पण वर जायचं आहे. जरा वर 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 उभे राहा, त्यांना मागे घ्या ना जरा. मी आंतरगावचे जे कमिटी मेंबर्स आलेले आहेत त्यांना विनंती करेन की त्यांनी त्याच ठिकाणी थांबायचं आहे. जरा महिनुद्दीन परदेशींना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी यायचं आहे. हां हां मेनू तिथं तिथंच थांबवते, तिथं स्वागत करायचं आहे त्यांचं, स्वागत करायचं आहे त्यांचं तिथे. या ठिकाणी एव्हनच्या वतीने जे अध्यक्ष आहेत आमच्या अंतरगाव कमिटीचे जयेश साळवी साहेब, त्याचबरोबर सचिन रणपिसे साहेब, संतोष कदम साहेब, आणि दुसरे एक साळवी लाभलेले आहेत आम्हाला या ठिकाणी. ह्या सर्वांचं या ठिकाणी शॉल आणि फुल देऊन स्वागत करण्यात येत आहे. मी शबरभाई अखवारे जे एव्हनचे उपाध्यक्ष आहेत
यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी अध्यक्षांचं स्वागत करायचं आहे. लोकांनी जरा टाळ्यांनी स्वागत करायचं आहे. डीजे यहाँ पे इश्तियाक भाई लोखंडे इनका आगमन हुआ है. एवन क्रिकेट क्लब निजामपुर की जानिब से उनके हक में खैरो मकदम खुशियां मदीद वेलकम सुस्वागत हूँ. उसी तरह से सरफराज भाई जलगांवकर इनका भी आगमन हुआ है. एवन की तरफ से उनके हक में खुशियां मदीद वेलकम.